वर्ध्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून विकास कामं जे आहेत ते विकास कामं सुरू आहे आणि याच विकास कामांना आता कुठेतरी ब्रेक लागताना बघायला मिळतं. आपण सध्या वर्ध्याच्या बजाज चौक ते रेल्वे स्टेशन या परिसराच्या सिमेंटीकरण रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून हे काम धीम्या गतीने होत असल्यामुळे नागरिकांना या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा अपघात झाले, वाहतूक कोंडी देखील या रस्त्यावर दररोज होत असते. मात्र या ठिकाणी हा जो रस्ता बनवण्यात येत आहे या ठिकाणी शहराची मध्यभागू बाजू आहे ही आणि या ठिकाणी एक विहीर आहे आणि त्या विहिरीचा अडथळा म्हणून गेल्या या ज्या लाईनीमधले शेजारचे जे दुकानदार आहे, छोटे व्यापारी आहे, यांना गेल्या 2 वर्षापासून याचा जो त्रास आहे तो त्रास सहन करावा लागतो. आपल्यासोबत काही वर्धेकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय नेमका त्रास आहे काय सर? ह्या रोडवर जसं आता हे 3 वर्ष झाले काम बंद आहे. 3 वर्षामुळे इथं जे मार्केट आहे आमचं, त्यामुळे आम्हाला एवढा त्रास आहे की मार्केटमध्ये जे येणारे लोक आहे त्यांचा कधी ॲक्सिडेंट होतो, काही होतो, त्याच्यामुळे खूप त्रास आहे. 3-4 वर्ष झाले ह्या रोडचं काम नाही, काही नाही. नक्कीच रस्त्याची काम न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तुम्हाला काय काय त्रास होतो, कुठे राहता तुम्ही काय? जी मेरा इधर मोबाईल शॉप आहे, दुर्गा मोबाईल शॉप आहे मेरा. यहाँ हमारा जैसे रोड बंद हो गया है तो जैसे हमारा एक साइड का रोड चालू है वो वजह से एक्सीडेंट के चांस ज़्यादा है. हमारा जैसे यहाँ कस्टमर आते हैं वो कस्टमर नहीं आ पा रहे हैं. एक रोड बंद होने के कारण काफ़ी दिक्कतें आ रही है. कहने का मतलब ये काम पूरा होना चाहिए. 2 साल से हमको बहुत तरास आ रहा है. सरकार कॉन्ट्रैक्टर है तो क्या रस्ते पर? जी कॉन्ट्रैक्टर आता क्या यहाँ पे? कॉन्ट्रैक्टर नहीं, 2 साल से कोई दिख ही नहीं रहा है ना. 2 वर्षापासून कॉन्ट्रैक्टर देखील या रस्त्यावर भटकलेला नाही आहे, त्यामुळे नागरिकांना प्रश्न पडला. आपल्यासोबत आणखी एक नागरिक आहे, काय सांगाल, काय त्रास होतो या रस्त्यावर? हा जो मार्ग आहे बजाज चौक ते रेल्वे स्थानकवर जाणारा आहे, मुख्य रहदारीचा रस्ता आहे. रोज ग्रामीण व शहरी भागातून हजारो नागरिक या रस्त्यानं प्रवास करते. आपण बघितलं तर हे रस्त्याचं काम मागील 2-2.5 वर्षापासून असंच प्रलंबित आहे. इथं 2 साईडची जो रहदारी आहे त्याच्यातून 1 साईडची रहदारी बंद असल्यामुळं अनेक म्हणजे दिवस असे राहते का ट्रॅफिकसुद्धा जाम होऊन जाते. अजून प्रशासनावरही, पोलीस प्रशासनावरही ताण येते का ते ट्रॅफिक कसं क्लिअर करायचं हे मुख्य रहदारीचा रस्ता असल्यामुळं. अजून 2.5 वर्षापासून या रस्त्यावर सैकडो अपघातसुद्धा झाले आहे, तरीही प्रशासन जागे झाला नाही. PWD विभाग किंवा नगरपालिका प्रशासन इथं लक्ष देत नाही. अजून आमच्या वर्धेत जनप्रतिनिधी आहे का, आमदार आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खरंच का हे जनप्रतिनिधी या मार्गाने रहदारी करते, स्वतः आमदार जाते, खासदार जाते, तरी हा रस्ता कधी बनणार, अजून हे होणारे अपघात कधी टळणार? जर लवकरात लवकर वर्धा जिल्हा प्रशासनाने हे बजाज चौक ते रेल्वे स्थानकाचा जो मार्ग आहे याची डागडुजी दुरुस्ती करून हे पूर्ण दोन्ही रहदारीचा मार्ग सुरू केला नाही, अजून हे जनतेला होणारा त्रास जो आहे हे कुठं कुठंतरी थांबला नाही, तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने व वर्धेचे समस्त नागरिक घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयात आम्ही सुतळी बॉम्ब फोडीन, जेणेकरून हे गरीब वंचितांचा अजून जो प्रवास करणारे रहदारी करणारे लोक आहेत त्यांचा आवाज हे जिल्हाधिकारीच्या कानात किंवा पालकमंत्रीच्या कानात कुठेतरी जाणार. अजून हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे, हेच आमची मागणी आहे. धन्यवाद, जय हिंद. नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो हा मार्केटचा परिसर आहे. गेल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मार्केट आहे आणि मार्केटची बाजू असल्यामुळे शहराचा मध्यभाग आहे आणि समोरच भाजी मार्केट देखील आहे. या ठिकाणी शेकडो नागरिक दररोज येत असतात आणि या ठिकाणाहून वाहतूक देखील करत असतात. मात्र वाहतूक करताना त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो, त्यामुळं वर्धेकर जे आहे ते या विकास कामामुळं मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहे. कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, झी 24 तास, वर्धा. छत्रपतींचा विचार म्हणजे